नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उज्ज्वल क्लासेसच्या ऑनलाईन क्लासरूम मध्ये आपले स्वागत आहे. याआधी आपण चेंज द व्हॉइसचा पार्ट वन आणि पार्ट टू, पार्ट वन मध्ये आपण सिम्पल टेन्सेस आणि पार्ट टू मध्ये कंटिन्युअस टेन्सेस हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही अवश्य पहा. आणि आज आपण परफेक्ट टेन्सेस शिकणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण आता सुरुवात करूयात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ याच्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप ऑलरेडी दिलेलंच असतं. त्या वाक्याचं किंवा सेंटेन्सचं स्ट्रक्चरच कसं असतं, त्याच्यामध्ये वर्ब थ्री ऑलरेडी दिलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला इथे शोधायची गरज नाही. आता बघा, ही हॅज रिटन एन एसे असं सेंटेन्स आहे. ही हॅज रिटन एन एसे याच्यामध्ये हॅव आणि हॅज वापरलेलं असतं. हॅव आणि हॅज आणि वर्ब थ्री. आता आपण ह्या क्रियापदाला प्रश्न विचारूयात. व्हॉट हॅज ही रिटन एन एसे, हे मिळालं आपल्याला अन्सर, म्हणजे हे मिळालं आपल्याला ऑब्जेक्ट. आपण अगोदर पाहिलेलं आहे, क्रियापदाला जर आपण व्हॉट किंवा हुम ने प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं. आता एन एसे हे ऑब्जेक्ट मिळालेले आहे, ते आपण सुरुवातीला घेऊयात. An essay has been, आता हे आहे एक वचनी म्हणून इथं आपण हॅज घेतलेलं आहे. हॅज बीन इथं दिलेलं आहे. हॅज बीन रिटर्न, रिटर्न हे ऑलरेडी वर्ब थ्री दिलेलं आहे. रिटर्न बाय हीच काय होईल, हिम, रिटर्न बाय हिम. आता ह्या सेंटेन्समध्ये बघा, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतलं, त्याच्यानंतर हॅज, त्याच्यानंतर बीन. आता लक्षात ठेवायची एक गोष्ट की परफेक्ट टेन्सेस जेव्हा असतात तेव्हा आपल्याला काय घ्यायचा असतो, बीन घ्यायचा असतो. कंटिन्युअस टेन्सेसमध्ये बीन घ्यायचा असतो, बीई आय एन जी, आणि परफेक्ट टेन्समध्ये बीन घ्यायचा असतो. बघा पुढचं सेंटेन्स, आय हॅव सीन दॅट पिक्चर. सीन हे आलं वर्ब, वर्बला क्वेश्चन विचारला. व्हॉट हॅव आय सीन दॅट पिक्चर, हे मिळालं आपल्याला ऑब्जेक्ट, हे आपण सुरुवातीला घेतलं. दॅट पिक्चर, दॅट पिक्चर, पिक्चर हे काय आहे तर एक वचन आहे, म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणून इथं आपल्याला हॅज घ्यावं लागेल. दॅट पिक्चर हॅज, त्याच्यानंतर परत बीन. दॅट पिक्चर हॅज बीन सीन, ऑलरेडी दिलेले सीन बाय, आयचं द्वितीय मधलं रूप काय होणार, बाय मी. मग हे सेंटेन्स काय झालं, दॅट पिक्चर हॅज बीन सीन बाय मी. आता पुढचं सेंटेन्स आहे, शी हॅज गिव्हन मी अ बुक. आता गिव्हन हे आहे वर्ब. आता ह्या वर्बला आपण व्हॉटनी क्वेश्चन विचारूयात. व्हॉट हॅज शी गिव्हन अ बुक, हे मिळालं ऑब्जेक्ट. आता आपण पाहिलेलं आहे की व्हॉटनी क्वेश्चन विचारला की डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं, मग आता हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि आता आपण ह्याला हुमनी क्वेश्चन विचारूयात. हुम म्हणजे कोणाला, हुम हॅव, हुम हॅज शी गिव्हन अ बुक, तर मी. मी हे एक आन्सर मिळालं, हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये दोन ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे दोन कर्म आहेत, अ बुक आणि दुसरं जे ऑब्जेक्ट कर्म आहे ते मी. म्हणजे हे वाक्य आपण दोन प्रकारे करू शकतो. आता पहिल्यांदा आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन करूयात. अ बुक, अ बुक हॅज बीन गिव्हन टू मी बाय हर. आणि आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे त्यांनी आपण सुरुवात करूयात मी. आता मी हा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याचा आपण आता पॅसिव्ह मध्ये करताना काय होईल, आय. पॅसिव्ह मध्ये करताना इथं काय होईल ऑब्जेक्टचं, आय. आय हॅव बीन I have been given a book by her. I have been given a book by her. I नंतर आपण has घेत नाही, have घेतो, म्हणून इथं हॅवचा वापर केलेला आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल की प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करत असताना आपल्याला
बी चा वापर करावा लागतो, म्हणजे पहिल्यांदा ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज योग्य ते रूप घ्यायचं, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर वर्ब थ्री आणि त्याच्यानंतर कर्ता. द्वितीयेतला सर्वनाम असेल तर त्याचं द्वितीयेमधलं रूपांतर करायचं असतं आणि कर्ता जोडायचं असतो, आणि नाम असेल तेव्हा ते आहे तसंच घ्यायचं असतं. आता आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह टेन्समध्ये कसं रूपांतर करायचं ते पाहणार आहोत. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड असेल तर तिथे बीन घ्यायचा असतो, पॅसिव्ह मध्ये बीन घ्यायचा असतो, हे परफेक्ट असं लक्षातच ठेवायचं. आता पहिलं सेंटेन्स बघा, दे हॅड पब्लिश्ड सम बुक्स. आता ह्याच्यामधलं वर्ब आहे पब्लिश्ड, हे झालं क्रियापद. त्याला आपण प्रश्न विचारूयात, व्हॉट हॅड दे पब्लिश्ड सम बुक्स, मग हे मिळालं आपल्याला ऑब्जेक्ट, ते आपण आता सुरुवातीला घेतलं, सम बुक्स, सम बुक्स हॅड बीन, सम बुक्स हॅड बीन पब्लिश्ड बाय देम, सम बुक्स हॅड बीन पब्लिश्ड बाय देम. आता पुढचं सेंटेन्स आहे, राज हॅड सीन दॅट कॅसल, सीन द कॅसल. आता सीन हे मिळालं वर्ब. आता व्हॉट हॅड राज सीन द कॅसल, मग हे मिळालं आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ते आपण सुरुवातीला घेऊयात. द कॅसल, कॅसल हॅड बीन, क्रियापदाचं तिसरं रूप दिलेलं आहे हॅड बीन सीन बाय राज, सीन बाय राज. आता राज हे नाउन आहे, नाम आहे, मग नामामध्ये कोणताही बदल करायचा नसतो. जसं आता आपण इथं दे मध्ये बदल केला, देचं देम केलं, तसं इथं राज हे नाम आहे, नाउन आहे, त्यामुळे ते आहे तसंच घेतलं. आता पुढचं सेंटेन्स आहे, दे हॅड अंडरस्टूड द लेसन. आता अंडरस्टूड हे आहे वर्ब, म्हणजे वर्ब थ्री आहे. तर आता आपण त्याला प्रश्न विचारूयात, व्हॉट हॅड दे अंडरस्टूड द लेसन, हे मिळालं ऑब्जेक्ट. मग आता हे आपण पॅसिव्ह वॉइस करताना सुरुवातीला घेतलं, द लेसन हॅड बीन अंडरस्टूड, लेसन हॅड बीन अंडरस्टूड बाय देचं द्वितीयेतलं रूप होतं देम, द लेसन हॅड बीन अंडरस्टूड बाय देम. मग आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्सचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर करायचं हे पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत, तर जेव्हा वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड याचा वापर केला जातो, म्हणजे ते परफेक्ट टेन्समधली वाक्य असतात, तेव्हा पॅसिव्ह व्हॉइस करताना बीनचा वापर करायचा, पॅसिव्ह व्हॉइस करताना बीनचा वापर करायचा. आणि परफेक्ट टेन्सेसमध्ये वर्ब थ्री म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप जे असतं ते वाक्यामध्ये ऑलरेडी दिलेलंच असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कोणती क्वेरी असेल, डाऊट असेल, तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. थँक्यू.